असं टावळे काकांना चिंचोळ ठेवा. तर पहिला गोलंदाज मैदानावरती दाखल झालाय, नाव आहे सुलक्षण भोईर लारा. तर फलंदाजीसाठी दोन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत लारा. बॅट्समनचं पहिलं बॅट्समनचं नाव काय? तर वैभव आणि लक्ष्मण जे खोपटे संघाचे हुकमाचे एके मैदानावरती दाखल झालेत. मात्र वा काय रनिंग केली गेली आहे अक्षरशः. मला असं वाटतं हे 40+ मॅचेसच नाहीयेत. काय सुरेख, दोन धावा कालच विषय झालता का? दोन धावा या मैदानावरती पळून पूर्ण होतील का? मात्र या ठिकाणी काय सुरेख, पहिल्याच बॉल वरती दोन धावा पळून पूर्ण केल्या गेल्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. लारा लारा यावेळेस भिरकावून दिलाय, लारा वरती केले गेले आक्रमण, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, षटकार. श्री भुजबळ, आपण चेंडू आणायचा आहे तिथूनच, मानणं हलवायची आहे नाही तर मुंडी फ्राय होईल. नक्कीच चेंडू आला गेलाय. पहिल्या दोन वर बॉल वरती लारा वरती आक्रमण केलं गेलंय. कुठेतरी मला असं वाटतंय का चला पंच चेंडूला काय झालं नक्की बघायचंय. नक्कीच नक्कीच चेंडू आहे, बॉल आहे तर काटे चिटकणारच, कारण की थोडीशी आउटसाइड पाहिली तर काटेरी भाग आहे. मात्र पुढचा बॉल पुन्हा एकदा, हा यावेळेस लारानी कुठेतरी चांगली गोलंदाजी केली. यॉर्कर लाईनचा चेंडू झाला, धावा दोन पूर्ण असं वाटतंय, आणि हो दोन धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावा तब्बल लारावरती आक्रमण केलं गेलंय मैदानावरती. लारावरती आक्रमण करण्याच्या प्रयत्नात यावेळेस फलंदाज झालाय बाद.
पुढचा बॉल पुन्हा एकदा लारा सज्ज झालाय मैदानावरती गोलंदाजीसाठी. ओ हो, यॉर्कर लाईनचा चेंडू, मला असं वाटतंय विकेटच उपटली का काही यावेळेस. पुढचा बॉल यावेळेस लारावरती अक्षरशः तुटून पडला. अजून एक षटकार मैदानावरती. सोळा धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. खोपटे संघाने आक्रमण केले गेलंय, कारण खोपटे संघाला माहितीये की पॉवर प्लेच्या षटकात आक्रमण करावंच लागेल मैदानावरती, आणि तेच आक्रमण केलं गेलंय. आता नवीन गोलंदाज मैदानावरती दाखल झालाय विनोद म्हात्रे. अजून एक धुवाधार गोलंदाज मैदानावरती दाखल झालाय. तर नक्कीच लक्ष्मण आता मात्र एक अजून एक सुरेख असा फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. तर पाहावं लागेल या कामोट्या आणि खोपटे संघात कितपर्यंत मजल मारली जाईल. मात्र लारावरती आक्रमण केलं गेलंय, हा हुकमाचा एक्का आहे आणि याच्यावरती आक्रमण केलं गेलंय. ओहो ओहो, पहिलाच बॉल भिरकवण्याचा प्रयत्न, अँगल बदलत चेंडू गेलाय सरळ यशरक्षकाच्या हातात. पहिलाच बॉल आलाय डॉट. नाही नाही, नाव आहे विनोद. पहिला बॉल जोरात, त्यानंतर स्लोअर वन. हीच तर गोलंदाजाची खासियत आहे मैदानावरती, आणि ती दाखवली गेली आहे. आणि लक्ष्मणला कुठेतरी यावेळेस रोखण्याचा प्रयत्न केला गेलाय. मैदानावरती दोन चेंडू डॉट टाकले गेलेत. नक्कीच नक्कीच, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील होता लक्ष्मण, आणि त्याने केले आक्रमण लारा चेंडूच्या खाली. काय झेल पकडलाय, लाजवाब. मला असं वाटतं एका जमिनीला टेकला असता का काय, मात्र नाही, कारण की हे खेळाडू मुरलेले आहेत. यांनी याच्या आधी खूप सारा क्रिकेट खेळलाय मैदानावरती, आणि लाजवाब गोलंदाजी. अक्षरशः कमबॅक केलं गेले, लारानी खाल्लेला मार आणि त्यानंतर केलं गेलेलं कमबॅक मैदानावरती. विनोदनी पहिल्या तीन बॉलवर जखडून ठेवले खोपटे संघाला. त्यांच्यातून कोण येईल जर त्यांच्यातून जिंकला तर त्यातून सेमीला आलेला असं द्यायचं. ओहो, पुन्हा एकदा लाजवाब गोलंदाजी केली जाते. आता त्या ठिकाणी संजय आहे, थोडीशी मिसफील्ड, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. नक्की झालंय काय मैदानावरती? मात्र सचिन हा एक चांगला खेळाडू होता. मी यांचे खूप सारे टूर्नामेंट बघितले जे ग्रामीण मधून खेळायचे, मात्र कुठेतरी थोडासा वयाचा नुसार यांनी क्रिकेट सोडला असं मला वाटतंय. संजय लारा हे हुकमाचे एक्के होते जय हनुमान कामोटे संघाचे, ज्या तीन चार वर्षाआधी यांचा क्रिकेट बघितला तर हे सुरेख फलंदाजी करायचे. मात्र
यावेळेस पुन्हा एकदा आणि सचिन त्या ठिकाणी ओहो सुरेख सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलंय. तब्बल 2 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी आणि थ्रो पहा. पुढचा बॉल ओहो फिरकवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा, मात्र त्या ठिकाणी थोडस पुन्हा एकदा गच्चा क्षेत्ररक्षण झाले. रनआउटची संधी होईल का? झाली असती असं मला वाटतंय. आणि हो हो आत्महत्या. आणि या वेळेस झालंय काय नक्की? मी ते चांगला फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलाय. या फलंदाजांनी अक्षरशः आक्रमण केलं, मात्र रनआउटच्या स्वरूपात या फलंदाजाला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. मात्र नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल खोपटे संघाचा अजून एक संजय. अजून एक धुवादार फलंदाज मैदानावरती दाखल झालाय संजय. चार ओव्हरची मॅच आहे ना भाऊ. तर गजानन गोवारी अजून एक गोलंदाज मैदानावरती दाखल झालाय. हे कामोटे संघाचे असे खेळाडू आहेत, यांनी आधीचा क्रिकेटचा कामोटे गावाचा क्रिकेट ज्या प्रकारे खेळलंय त्याच प्रकारे आता कुठेतरी 40+ क्रिकेट देखील यांच्या माध्यमातून खेळला जातोय. नवीन गोलंदाज मैदानावरती दाखल झालाय गजानन गोवारी. आता काहीतरी करावं लागेल मैदानावरती दोन्ही फलंदाजांना. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात, त्या 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. सुरेख गोलंदाजी केली गेली गोलंदाजाच्या माध्यमातून. नाव होत विनोद, मात्र गजाननी पहिलाच चेंडू या ठिकाणी स्वर टाकला गेलाय. कुठेतरी बोनस दिला गेलाय. अक्षरशः फलंदाजाला वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे का काय मैदानावरती? ओहो वाह लाजवाब फटका या ठिकाणी पेश केलाय. आक्रमण केलं गेलंय यावेळेस गजानन गोवारी वरती. दुसऱ्याच बॉल वरती लगावलाय षटकार. नाव आहे मुकेश. तर नक्कीच या ठिकाणी पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलं गेलंय. मला असं वाटतंय कुठेतरी आवळे अंकल कुठेतरी टिप्स देताना पाहायला भेटतील का मैदानाच्या बाहेर येतील? नक्कीच 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 प्लेयर आला. हाय हाय झाला सबस्टिट्यूट मध्ये एखादा कॉमेंटेटर पाठवा. चला जस्कर संघाच्या. आणि यावेळेस पुन्हा एकदा भिरकावलाय चेंडू. जाईल का सीमारेषेच्या बाहेर? नाही. क्षेत्ररक्षण सुरेख झालंय. रनआउटची संधी मात्र नाही या ठिकाणी. सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलंय. चल विनंती असेल जस्कर संघाचा एक या ठिकाणी खेळाडू होते त्यांना जरा पाठवायचंय.
हितेश म्हात्रे जर आपण असाल तर आपण यायचंय मैदानावरती, मात्र कुठेतरी गजानन गोवारी हे चेंडू पळवण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे कमी रन्स द्यावे या हिशोबाने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत, मात्र त्या नादात कुठेतरी वाईटच्या स्वरूपात धावा मिळायला जात आहेत कोपटे संघाला. पुढचा बॉल, ओहो यावेळेस सुरेख गोलंदाजी, यॉर्कर लाईनचा जे मनात होतं ते उतरवण्याचा प्रयत्न केला यावेळेस गोलंदाजाने, आणि चेंडू वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. एकतीस, तब्बल 31 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. पुढचा बॉल, ओहो ऑफ ब्रेक प्रकारचा चेंडू दिलाय विरकावून, जाईल सीमारेषेच्या बाहेर षटकार. पुढचा बॉल, गजानन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज, आणि गजानन वरती थांबतच नाहीयेत संजय, त्या ठिकाणी आहेत. दुसरीचा प्रयत्न झालाय, होईल का बाद? नाही, सेफ लँडिंग मैदानावरती झालंय, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं गजाननच्या. गोलंदाजीवरती आक्रमण केलं गेलं, धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या. 39 धाव संख्या धावफलकावरती लागली गेलीय. अजूनही या षटकातला शेवटचा चेंडू मैदानावरती टाकावा लागेल गजानन गोवारीला, मात्र आक्रमण करावं लागेल. यावेळेस नाव आहे संजय ना, संजयला कुठेतरी आक्रमण करावं लागेल. ज्या प्रकारे संजयने फटकेबाजी केली मैदानावरती, डॉट चेंडूची समाप्ती, ओव्हरची झाली आहे समाप्ती. कुठेतरी किती रन आल्या, 39 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. शेवटच्या षटक मैदानावरती कोण घेऊन येईल का मोठे संघाकडून? खोपटे संघाला आशा असतील का 15-20 धावा या षटकामध्ये याव्या, मात्र आता पाहावं लागेल मैदानावरती. तर एखाद दुसरी विकेट मिळवावी लागेल का मोठे संघाला, पाहावं लागेल. आता पाहावं लागेल ही मॅच, ही ओव्हर टर्निंग पॉइंट असेल या मॅचची. तर नवीन गोलंदाज मैदानावरती दाखल झालाय पंडित गोवारी, गोलंदाजीसाठी मुकेश. ओहो हो, पंडित गोवारीने पहिलाच बॉल अक्षरशः काय लाजवाब टाकला गेलाय, हे तर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र टाकलं गेलंय, मात्र नाहीयेत हे खोपट्याचे खेळाडू. मला असं वाटतंय का कुठेतरी डोंगरावर धावायला जातात का काय रोज? काय लाजवाब, दोन दोन धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात यांच्या माध्यमातून. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा पंडित गोवारी, सुरेख गोलंदाजी करतोय पंडित गोवारी, सुरेख गोलंदाजी करतोय अक्षरशः सुरेख. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं गेलंय अक्षरशः, कोंबडीचे पिस्स काढावे त्या प्रकारे या ठिकाणी चेंडू उदून काढला होता फलंदाजाने, मात्र नाही त्या ठिकाणी. काय सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलंय, सुरेख गोलंदाजी केली जाते पंडित गोवारीच्या माध्यमातून. यॉर्कर लाईनचे चेंडू वारंवार फेकले जात आहेत मैदानावरती.
लो फुल टॉस बॉल यावेळेस भिरकावून दिलाय. मला असं वाटतंय वागताच आलं नाही त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चेंडू वाईट नव्हता मात्र ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण करायला हवं होतं त्या प्रकारे झालेलं नाहीये. पंडित गोवारी चांगली गोलंदाजी करतोय मैदानावरती. कुठेतरी कमबॅक करून द्यायचा प्रयत्न चालू आहे. ज्या प्रकारे मागच्या मॅच मागच्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारे गोलंदाजांनी मार खाल्ला त्याची भरपाई कुठेतरी काढून देण्याचा प्रयत्न पंडित गोवारीचा. पुढचा बॉल ओहो ही गोलंदाजी लाजवाब आहे कारण वेगाने यावेळेस गोलंदाजी केली जाते. टप्पा नाही तर वेग देखील या ठिकाणी सांगून जातोय मैदानावरती. पुढचा बॉल पंडित गोवारी. ओहो हो 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 मला असं वाटतंय कुठेतरी पंडित गोवारीला पहिली ओव्हर द्यायची होती का काय. यावेळी नाही राहणार. यावेळी झालाय फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. काय गोलंदाजी केली आहे. पॉवर प्लेच्या षटकात ज्या प्रकारे गोलंदाजी करायची असते ती पंडित गोवारी चौथ्या षटकात देऊन टाकतोय. पुन्हा एकदा पंडित गोवारी थांबणार नाहीये. यावेळेस अक्षरशः रागच काढलाय का काय फलंदाजांनी. ठोकलाय षटकार मैदानावरती. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या नक्की का 54 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. तर नक्कीच विनंती असेल जसकार संघाचे हितेश मात्रे आपल्याला विनंती आहे का आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. या पुढचं समालोचन नक्की आपण चांगले समालोचन करतात मैदानावरती कारण की मॅच असेल टप. एका बाजूला असेल कामोटे दुसऱ्या बाजूला असेल खोपटे. मैदानावरती चालू आहे मॅच आणि त्या मॅचचं धावतं समालोचन आता मात्र हितेश सरांच्या माध्यमातून केलं जाईल या पुढचं. स्वागतम सुस्वागतम सुमंगलम आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा मी हितेश मात्रे अगदी मनपूर्वक स्वागत करतो आहे. चालू असलेला सामना आपण पाहू शकाल. एका बाजूला उरण तालुक्यातील एक दिग्गज संघ खोपटे संघ आपण पाहू शकाल. दुसऱ्या बाजूला नवी मुंबईतील एक दादा संघ पनवेल तालुक्यातील अगदी दादा संघ आपल्याला पाहायला मिळतोय कामोठे. अगदी दोन दर्जेदार संघामध्ये ही मोठी मॅच. अगदी 54 धावा आणि 55 धावांचं या ठिकाणी टार्गेट सेट करण्यात आला. तब्बल कॅरन पोलर्डचा जर्सी नंबर या ठिकाणी काढावा लागणार आहे तो नक्कीच आमच्या कामोटे संघाला कारण की दोन्ही संघ अगदी तुल्यबल्य बलाढ्य बलशाली आणि बलवान आहेत यामध्ये तिळमात्र शंका नाही आहे. कारण की या संघातील जो संघ जिंकेल तो मात्र आरपी क्लब संघाशी नक्कीच आजच्या दिवसातील शेवटची लढत आपल्याला नक्कीच त्यांच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे. अगदी सुंदरसं आयोजन अगदी नेत्रदीपक आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय.
कारण की 40+ क्रिकेट म्हटलं ना तर त्या 40+ क्रिकेटचं एक रिदम वाक्य देखील असतं, एक धाव आरोग्यासाठी, एक धाव निरोगी शरीरासाठी, आणि त्याच्या माध्यमातून इथे खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी या वेळेला मैदान मध्ये दाखल होताना देखील आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी तर मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी मॅचला स्टार्ट करायची लवकरात लवकर, डोंट वेस्ट टाइम, टाइम इज मनी, वेळ किमती आहे, वेळ अमूल्य आहे आणि वेळेची बचत करणं देखील गरजेचं राहील. खूप मोठी स्पर्धा आपण एन्जॉय देखील करतोय की ज्या स्पर्धेचा अक्षरशः गाजावाजा देखील आपण पाहिला. चल फिल्डिंग लावून द्या. खोपटे संघ आपल्याला नक्कीच या जगातील एकमेव असं व्यक्तिमत्व जो येतोही वेळेवरती आणि जातोही वेळेवरती तो म्हणजे आपला तपन राजा, आणि त्याच्या राहिलेल्या विजेडामध्ये ही आजचा दिवस आपल्याला पूर्ण करायचा. 55 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट झाला. अगदी 14.75 ची सरासरी या ठिकाणी ठेवावी लागणार आहे आणि ती सरासरी ठेवण्यासाठी सलामीची जोडी यावेळेला मैदानामध्ये दाखल झाली आहे. दरम्यान निखिल कमले साहेबांचं देखील शुभागमन झालं. वेलकम साहेब, आपलं सहर्ष स्वागत असेल. अगदी यंदा कर्तव्य आहे 26 एप्रिलला या दिवशी अगदी लग्न गाठ. खूप सारे शुभेच्छा आपण देऊया त्यांना देखील, कारण की नक्कीच अगदी आजन्म कारावासाची सजा 26 एप्रिल या रोजी त्यांना होणार आहे. दरम्यान गोलंदाजीसाठी गोलंदाज या ठिकाणी सज्ज होताना मिळतो. जर गोलंदाज नावच्या पर्यंत पोहोचवायचं, नितेश गोलंदाजी करणार आहे, कारण की नितेश खोपटे संघाचा एक आक्रमक फलंदाज देखील आहे. परंतु या वेळेला गोलंदाजच्या भूमिकेमध्ये तो दाखल झालाय. स्ट्राईकला फलंदाज परतोष गोवारी आणि नॉन स्ट्राईकला संजय म्हात्रे. एका बाजूला जर्सी क्रमांक 7 MS धोनीची आठवण, दुसऱ्या बाजूला जर्सी क्रमांक 32 ग्लेन मॅक्सवेल आणि ईशान किशनची आठवण आपल्याला जरूर. मॅच ऑन, गेम ऑन. पहिला चेंडू अगदी लेग स्टंपचा चेंडू होता, जोरदार ठुकला, परंतु डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये फंबॉल आणि त्याचा फायदा तब्बल 21 कन्वर्टेशन अगदी दोन मध्ये होताना देखील आपण पाहिलं. अगदी दोन या धावसंख्येने धावपलकाचं दारिद्र्य नक्कीच या ठिकाणी प्रतोषने ओपन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कारण की खोपटे संघ म्हटला तर शेवटपर्यंत संघर्ष करणं ही त्यांची ताकद आहे, ओळख आहे, आणि दुसऱ्या बाजूला शेवटपर्यंत सामना तुम्हाला देणार नाही हा कामोटे संघाची ओळख आहे. या वेळेला अलंग द कार्पेट स्ट्रेट टू द गोलंदाजाकडे मारला होता हा चेंडू. दरम्यान अगदी फॉलो थ्रो मध्ये चेंडू पकडताना इथं मात्र थोडीशी इजा झाली आहे गोलंदाजाला, म्हणजे खोपटे संघाला मोठा धक्का असेल, कारण की चांगला गोलंदाज पहिले षटक अजूनही संपलं नाही आणि अशा वेळेला गोलंदाजाला या ठिकाणी इजा होताना आपल्याला पाहायला मिळते. 40+ क्रिकेट आहे. दोन चेंडू झालेत आणि दोन धावा. गोलंदाजावर आक्षेप आहे, त्यामुळे तिसरे पंच आपण मैदानामध्ये दाखल व्हायचं. तिसऱ्या पंचांना आपण विनंती करूया की आपण मैदानामध्ये दाखल व्हा. तिसऱ्या पंचांना आपण विनंती करूया. तिसरे पंच गोलंदाजावर थोडासा आक्षेप असेल पा, गोलंदाजाच्या हालचालीवरती नजर ठेवण्यासाठी आपण तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये जायचं. चल चल तिसऱ्या पंच
चला तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत गोलंदाजावर थोडासा आक्षेप आलाय. मॅच ऑन, गेम ऑन होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आपण मैदानामध्ये दाखल व्हायचंय. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये नक्कीच मैदानामध्ये दाखल होताना पंच देखील पाहायला मिळतात. अगदी चांगली गोलंदाजानं सुरुवात केली असं म्हणावं लागणार आहे. फक्त दोन चेंडूवरती दोनच धावा आतापर्यंत या गोलंदाजानं खर्च केल्यात. त्या पहिल्या चेंडूवरती दोन आणल्या होत्या. नक्कीच आक्रमक फलंदाजी या ठिकाणी करावी लागणार आहे, कारण की आपण पाहिलं पहिल्या इनिंग मध्ये काय कमालीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ती खोपटे संघानं 54 धावा अगदी चार षटकामध्ये फटकावून काढल्या आणि 55 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केला. स्क्वेअर ऑफ द विकेट आला होता आणि या ठिकाणी नक्कीच फसवलं या गोलंदाजांना. सुरेख गोलंदाजी आहे पा, अगदी फलंदाजाचा पाठलाग या ठिकाणी केला या गोलंदाजांना. कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक आहे, मॅन्डेटरी पॉवर प्ले, दोनच क्षेत्रक्षक अगदी सर्कलच्या बाहेर आहेत आणि याही वेळेला अगदी ब्लॉकॉल मध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अगदी संघर्ष करावा लागतोय प्रत्येक धावेसाठी या ठिकाणी. अगदी थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे खेळ पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी जवळपास 14.5 ची सरासरी असताना अगदी भेदक मारा या ठिकाणी. कामोर्डी संघ अगदी पनवेल विभागातील ताकदवान संघ आहे, परंतु उरण तालुक्यातील हा दर्जेदार संघ म्हणून देखील खोपटे संघाची ओळख आहे. यावेळेला आणखी एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजाला अक्षरशः झुंजावलंय आणि त्यामुळे आताच्या घडीला पहिल्या षटकामध्ये काहीसा बॅकफुट वरती लोटून दिला तो कामोटे संघाला. धावा येत नाहीयेत आणि त्यामुळे नक्कीच थोडीशी दुखीदुखी वाढणार आहे ती कामोटे संघाची. यावेळेला फटका चांगला, डीप मध्ये क्षेत्रक्षक नाहीये आणि चेंडू जाईल. पंचांचा इशारा, धावा मिळतील चार, एक दर्जेदार चौकार. या ठिकाणी षटक संपले. पहिलं या पहिल्या षटकाचं पृथ्वीकरण पाहिलं तर या गोलंदाजाने 7 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये 3 चेंडू अगदी निर्धाव देखील पाहायला मिळाल्या. त्यामुळे नक्कीच अगदी सरासरीमध्ये खूप सारी वाढ देखील आपल्याला पाहायला मिळेल. 55 धावांचा या ठिकाणी तुम्हाला पाठलाग करायचा आहे आणि तुम्ही फक्त 7 धावा जमवल्यात, म्हणजे अजूनही 48 धावा बाकी आहेत आणि त्या 3 षटकामध्ये तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. म्हणजे सरासरीमध्ये अगदी कमालीची वाढ, अगदी 16.00 या सरासरीने धावा आता मात्र जमवावे लागतील. म्हणजे या 16 धावा जर काढायचे असतील तर नक्कीच प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 3 मोठे फटके शोधावे लागतील. थोडा मॅच अगदी फास्ट करायची पंचांना देखील विनंती आहे. खेळाडूंना थोडीशी तंबी द्या, वेळ थोडासा जास्त खर्च करायचा. आणखी एक मॅच या ठिकाणी खेळवायची आपल्याला. अगदी सुंदरस मैदान, अगदी पूर्णपणे हिरवळीने गुंफण घातलेलं मैदान आपल्याला पाहायला मिळते. अशी मैदानं बंद झालीत पाहण्यासारखी, परंतु हे सुंदरस मैदान आपल्याला पाहायला मिळते आणि या मैदानावरती हा क्रिकेटचा देखणा सोहळा 40+ मास्टरची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अगदी आपण पाहिलं ना तर ज्या खेळाडूने काळ गाजवलाय त्याची दुसरी इनिंग या 40+ क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजामध्ये बदल होते, नवीन गोलंदाज संतोष गोलंदाजीसाठी खोपटे संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रतोष स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन चेंडू पंच केला, परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं गलीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या फक्त 1 पुढे सरकते, अगदी थेंबे थेंबे तळे साचे. असं म्हणतात कासवाक्रमाने का होईना, थोडी थोडी प्रगती जरूर करा, खूप ससे आडवे येतील त्यांना हरवण्याची तुमच्याकडे ताकद तुमच्या मनगडामध्ये ठेवा. म्हणजे नक्की जी मॅच जिंकायची असेल तर मोठे फटके इथं मारावे लागतील, कारण की आव्हान थोडंसं मोठा. यावेळेला नक्कीच चांगली गोलंदाजी आहे पा, डावखुरी हाताना गोलंदाजी करत असताना, कारण की नक्कीच डावखुरी हाताचे गोलंदाज थोडेसे घातक देखील असतात. डाव्या एसटीवर चेंडू टाकून उजव्या एसटीकडे वळवण्याची कला त्यांच्याकडे अवगत असते आणि ते मात्र फलंदाजांना जागेवरती थांबून ठेवू शकतात. यावेळेला आणखी एक चांगला चेंडू आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये अगदी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. धावा येत नाहीयेत आणि आता मात्र दबाव मात्र कामोटे संघावरती असेल.
पहिल्या इनिंग मध्ये खूप सारे धावा त्यांनी खर्च केल्या आणि आता मात्र मोठं टार्गेट सेट झाल्यानंतर गोलंदाजी मात्र खोपटे संघाची अद्वितीय अचूक टप्प्यावरची पाहायला मिळते. यावेळेला फटका चांगला, फुल टॉस मिळाला, चेंडूला फेकून दिलं डीप मिड विकेट सीमारेखेच्या अगदी बाहेर. एक लांब लचक बुलंदी पॉवरफुल षटकार आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्येमध्ये 6 ने वाढ होती आहे. 55 पाठलाग करताना दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अगदी बिनबाद धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चौदा धावा या धावपलकावरती आवाला पाहायला मिळतात. अजूनही 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 41 धावांची गरज आहे. काउंटडाऊन नक्की जिथं सेट करूया आपण. 14 चेंडू आणि 41 धावांची अजूनही गरज आहे. मोठे फटके शोधावे लागतील कारण की असं म्हणतात वजन घेऊन जाणारे नेहमी डुंबनच जातात. ते अभिमानाचं असेल, सामानाचं असेल किंवा धावांचं असेल. इथं धावांचा हवा वजन थोडस वाढला. चेंडू आलाय पा, नक्कीच आपण पाहिलं ना तर मैदान नक्कीच थोडं छोट आहे. अगदी अगदी या मैदानाचा उल्लेख केला ना तर कधी कधी मिसटाईम झालेले फटके देखील षटकार गेलेले आपण पाहिले. या पनवेल तालुक्यातील छोटस मैदान आपल्याला पाहायला मिळते की याच मैदानामध्ये किंजल स्पोर्टच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली होती. याच मैदानावरती आपण करण मडवीचे 6 षटकार देखील पाहिले होते. तेच हे मैदान अगदी श्री बाबदेव क्रीडा मैदान पुदी च्या माध्यमातून या मैदानाचं नामकरण देखील आपल्याला पाहायला मिळत. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहू शकाल एक फ्लाय स्लिप देखील तैनात करण्यात आला. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. चेंडू बॅटची कट घेऊन अगदी झेल घेण्यासाठी क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. यावेळेला फटका फसला परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे आणि हा चेंडू बहुतेक पंचांचा सिग्नल. दॅट्स अ मार्ट हिट षटकार. आणखी एक मोठा फटका. धावा येत नव्हत्या परंतु हा येणारा षटकार अगदी सीपीआर देणार आहे कामोडे संघाला. अगदी जीवन संजीवनी देणारा, अगदी जिंदगी के बाद भी आणि जिंदगी के साथ भी. LIC षटकार आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या आणखी 6 ने पुढे सरकती आहे. टोटल धावसंख्या अगदी दुसऱ्या दशकामध्ये 20 धावा कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतात. 55 पाठलाग करताना 20 कंप्लीट केल्यात. यावेळेला आणखी एक मॅट हिट. चेंडूला फेकून दिलंय मिड विकेट सीमारेखेच्या अगदी बाहेर. षटकारांची हॅट्रिक कंप्लीट होताना पाहायला मिळाली. अगदी पहिल्या काही चेंडूवरती चांगली गोलंदाजी आणि तदनंतर 3 दणके नगीज या गोलंदाजाला लगावण्यामध्ये यश आलेलं आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेटचा खेळ असाच आहे मित्रांनो. हा तुम्हाला अगदी क्षणात हसवतो आणि पटकन रडवतो देखील. अगदी राजाचा रंक व्हायला या खेळामध्ये वेळ लागत नाही. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहू शकाल अगदी 12 चेंडूंचा खेळ संपला. टोटल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 26 झाले धावा. 55 पाठलाग करताना या ठिकाणी 26 धावा पूर्ण झाल्यात. म्हणजे आणखी 29 धावा 12 चेंडूंमध्ये पूर्ण करायच्या आहेत. गोलंदाजामध्ये बदल झाला. संदीप गोलंदाजीसाठी आला. अजूनही आपण पाहिलं ना तर संधी आहे खोपटे संघाला कारण की 14.5 ची सरासरी अजूनही शिल्लक आहे. एक चांगली गोलंदाजी खोपटे संघाला या मॅच मध्ये कारण की ही मॅच जिंकण्यासाठी अजूनही कामोडे संघाला खूप मोठा संघर्ष करावा लागणार आहे. एकोणतीस धावांची गरज आहे अजून. बारा चेंडू आणि 29 धावा संदीप आलाय गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू पुढे सरसावत हलक्या हाताने चेंडू स्टीयर केला. या चेंडूवर मिळेल एकेरी धाव. स्ट्राईक वरती पोहोचला तो फलंदाज संजय म्हात्रे.
की ज्याच्या बॅट मधून अगदी तीन दर्जेदार षटकार आपल्याला पाहायला मिळाले. जर्सी क्रमांक 32 अगदी ग्लेन मॅक्सवेलची आठवण करून देणारा आकडा. आणि जेव्हा आपण अशा प्रकारची जर्सी परिधान करतो ना, ती ऊर्जा आपल्यामध्ये संचारते आणि ती ऊर्जा आपल्याला पाहायला मिळाली आहे ती संजय म्हात्रेच्या बॅट मधून. यावेळेला चांगला फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला हुलकावणी देऊन पहा चेंडू सीमारेषा पार, कारण की संधी होती त्या ठिकाणी एकच धाव होती परंतु क्षेत्ररक्षकाला चेंडू सापडला नाही आहे आणि संधी चहामध्ये बुडवलेल्या बिस्किटाप्रमाणे असते. तुम्ही थोडासा वेळ घालवला ना तर जसं बिस्किट विरघळून जाते ना संधी तुमच्या हातातून निष्ठून जाते. आणि घडलं काय तर चार धावा तुमच्यातून वजा झाल्या आणि नक्कीच कामोडी संघामध्ये आड झाल्यात. क्रिकेटचा खेळच असा. पुन्हा एकदा गोलंदाजी करताना गोलंदाज चांगला प्रयत्न करतो, क्षेत्ररक्षकाची साथ नक्कीच मिळत नाही. यावेळेला फटका चांगला आहे, चेंडूला फेकून दिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेखेच्या अगदी बाहेर. अंपायर सिग्नल, दॅट्स अ मड हिट, अगदी बिग 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 वन षटकार. संजय म्हात्रे नावाचं वादळ अगदी मैदानामध्ये घोंगू लागला, कारण की नक्कीच म्हात्रे कावा यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. जगात प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून म्हात्रे शांत आहे आणि तो जेव्हा अशांत होतो चेंडू द्यायचा पहा. बहुतेक झाडाला लागल्यामुळे चेंडू थोडासा जायबंदी झालाय की काय. या षटकाराने धावसंख्येमध्ये अगदी भरमसाट वाढ, टोटल धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचली आहे 37 धावा, 9 चेंडू आणि 18 धावा. पहिल्या षटकामध्ये या गोलंदाजानं खूप काही कमावलं होतं परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये या गोलंदाजांना सामना जवळपास कामोटे संघाच्या बाजूने झुकवलाय की काय. मॅच लगेच चालू करायचे पहा. मी फलंदाजांना देखील विनंती आहे की लगेच मॅच चालू करा. आता मात्र एक मोठी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे, चांगली फलंदाजी असं वाटलं होतं. हा सामना कामोडे संघाच्या हातातून जाईल का असं असताना संजय म्हात्रे नावाचं वादळ या मैदानामध्ये घोंगवलं आणि या वादळाने खऱ्या अर्थानं कोपटे संघाला निस्तनाभूत करण्याला सुरुवात झाली आहे. परंतु क्रिकेट हा अनिश्चितने भरलेला खेळ आहे, कधी बाजी इथं तर कधी बाजी तिथं. पाहूया अजूनही मॅच बाकी आहे. यावेळेला फटका चांगला आहे डीप मध्ये, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूने बदलले काटा. ओ माय गॉड, आणि इथं मात्र मोय मोय आणखी एक चौकार पाहायला मिळाला. आणि काय घडलंय, कारण की ज्या वेळेला तुम्ही खराब क्षेत्ररक्षण करताना गोलंदाजचं मनोबल तुटत असतं, क्षेत्ररक्षणही गोलंदाजचं नातं अक्षरशः नवरा बायकोसारखं असतं. कारण की चेंडू सोडला ना की शब्दाचा भडीमार, आणि जिथं शब्दाचा भडीमार ना संसार देखील सुखाचा होत नाही, क्रिकेटमध्ये देखील तसं असतं. त्यामुळे घडलं का टोटल धावसंख्या 8 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. मॅच अजून संपली नाही आहे त्यामुळे नक्की जपली युद्ध सोडू नका. यावेळेला चांगला चेंडू आहे पहा, कुठली धाव काढली नाहीये, स्ट्राईक मात्र संजयने आपल्या जवळ ठेवली आहे. कारण की त्याला माहित आहे की मी जिथपर्यंत या स्ट्राईक वरती असेल ना मॅच आपण कामोटी संघाला जिंकू शकतो, ही ताकद आहे. आणि काय ताकदवान फलंदाजी संजयजी बाला मिळाली आहे, अगदी वन मॅन आर्मी, एकटा टायगर यावेळेला रडताना आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या मॅचला अगदी नॉट आउट 55 धावा देखील आपण संजयच्या पाहिल्या होत्या, म्हणजे नक्कीच अगदी जबरदस्त फलंदाजी आपण याही मॅच मध्ये आपण पाहू शकतोय. 36 धावांवरती नॉट आउट खेळतोय. आणखी एक चांगला चेंडू डीप मध्ये, प्रोडिक्शन नाही आहे, चेंडू जाईल वन बाउन्स ओव्हर द रूप. आणखी एक चांगला फटका, धावसंख्येमध्ये 4 ने वाढ, 45 धावा. अगदी रोहित शर्माची आठवण करणारा आकडा नक्कीच या ठिकाणी गुणलेखाच्या गुणपत्रिकेमध्ये छापला. त्यामुळे मॅच जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 10 धावांची या ठिकाणी गरज असेल. पाहूया अजूनही नॉट आउट ही जोडी खेळताना आपल्याला पाहायला मिळते. कमालीची फलंदाजी, पहिल्या षटकामध्ये थोडीशी खराब सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली परंतु जसा स्ट्राईक वरती फलंदाज संजय म्हात्रे आला तसा मात्र अगदी त्यांना म्हात्रे कावा या मैदानामध्ये दाखवला. कमालीची फलंदाजी यावेळेला मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली.
सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी दहा धावांची गरज आहे. पाहूया काय घडेल, काय बिघडेल, कोण जिंकेल, कोण हरेल, कोण असेल, कोण रडेल, कोण जाईल आपल्या घरी खाली आत आणि कोण येथील फायनलचं तिकीट आपल्या नावावरती करेल या प्रश्नांना. सेमी फायनलचं तिकीट आपल्या नावावरती करेल कारण की नक्कीच आपण एक नॉकआउट मॅच एन्जॉय करतोय. शेवटचं षटक का हेमंत पहा, हेमंत तुम्हाला नऊ धावा खर्च करण्याची मुभा आणि दहावी धाव जशी खर्च होईल ना तशी गाडी क्रमांक 1152 कोपट्याला जाणारी गाडी तुमच्यासाठी लागू होईल. त्यामुळे नक्कीच डिपेंड कराव्या लागतील या धाव धावा. मॅच ऑन होती. पहिला चेंडू चांगला चेंडू आहे, डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण फक्त एक आली आहे, परंतु घडलं काय स्ट्राईक वरती गेला तो नक्कीच संजय म्हात्रे कामोटे संघाचा ग्लेन मॅक्सवेल मैदानामध्ये ज्यांना हाकार माजवला या मैदानात. कमालीची फलंदाजी, पहिल्या मॅच मध्ये अगदी 55 ठोकल्या होत्या, या मॅच मध्ये जवळपास 40 आसपास खेळताना देखील पाहायला मिळतो. 12 चेंडू आणि 40 धावांची तुफानी खेळी खेळला. नाव आहे संजय म्हात्रे. या वेळेला टोकला, दॅट्स अ क्लिअर व्हाईटी हिट षटकार्धा. म्हणजे आता मात्र अगदी मॅच कामोडे संघाच्या बाजूने सरकली की काय, कारण की आगामी येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 3 धावांची आणि अर्धशतक कंप्लीट करण्यासाठी 4 धावांची गरज आहे संजय म्हात्रेला. पाहूया या टूर्नामेंट मधला दुसरा अर्धशतक आपल्या नावावरती झळकावेल का. काय कमालीची फलंदाजी केली या फलंदाजानं. 4 चेंडू आणि 3 धावा, जेव्हा सगळं काही संपलं असं वाटतं ना तीच वेळ असते इतिहास घडवण्याची, कारण की इतिहास लढणाऱ्यांचा लीला जातो, रडणाऱ्यांचा कधीच लीला जात नाही. आणि मॅच फिनिश केली आहे, अर्धशतक, टाळ्यांचा कट 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 कडाट, एकदा बॅट दाखवायची आहे. काय कमलांची फलंदाजी पाहायला मिळाली आहे. अर्धशतक ठोकलाय, काय बघतोस रागानं षटकार ठोकला या वाघानं आणि मॅच देखील अगदी फिनिश केली आहे. कमाल धमाल फलंदाजी. त्यामुळे पुढच्या मॅच साठी यायचंय कामोटे कर्णधार, कारण की नक्की जल्लोष करण्यासाठी वेळ नाहीये. आपण अगदी पुढची मॅच एन्जॉय करणार आहोत, जी मॅच रंगणार आहे आरपी क्लब जसकर आणि कामोटे 11 कामोटे या संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान बिग फाईट मॅच, एका बाजूला तुम्ही सुदर्शन भोईर लारा यांना पाहू शकाल, अगदी कामोटे संघाचे कर्णधार आहेत, आणि दुसऱ्या बाजूला राकेशजी म्हात्रे आरपी क्लब संघाचे कर्णधार, यांच्या दरम्यान आपण सेमी फायनल एन्जॉय करणार आहोत.